नमस्कार मित्रांनो आयुर्वेद खजान यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो घरात सुख शांती आणणारी घरात धनधान्याची प्रचुरता करणारी घरातले सर्व उपद्रव्य शांत करणारी घरातील सर्व निगेटिव शक्ती निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती खूपच चमत्कारिक आहे मित्रांनो कुंडीमध्ये लागलेली जी औषधी वनस्पती तुम्हाला दिसत आहे ही औषधी वनस्पती खूप दुर्मिळ आहे गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी या औषधी वनस्पतीच्या शोधामध्ये होतो सातपुळ्याच्या दरी डोंगरामध्ये औषधीच्या शोधात वन वन भटकून शेवटी मला या औषधी वनस्पतीचं दर्शन एकावेळी झालं आणि त्या क्षणी या औषधी वनस्पतीला मी पूर्ण विधीसह आपल्या घरी आणून कुंडीमध्ये लावला आहे तर मित्रांनो ह्या औषधी वनस्पतीचा घरामध्ये वास झाल्याबरोबर बरेचसे निगेटिव्ह एनर्जी घरामधून तत्काळ बाहेर निघतात घरात सुख शांती समृद्धीचा वास होते शिवाय मित्रांनो ज्या घरामध्ये ही औषधी वनस्पती लागलेली असते त्या घरामध्ये विषारी जीवजंतू जसे साप विंचू विंगोडी कोसो किलोमीटर दूर राहतात मित्रांनो ही औषधी वनस्पती तुम्हाला जर कुठं सापडली तर या औषधी वनस्पतीला तुम्ही पूर्ण विनंती करून हात जुळून आणा या औषधी वनस्पतीची मुळी किंवा या औषधी वनस्पतीला तुम्ही तुमच्या घरी कुंडीमध्ये जर लावता या औषधी वनस्पतीची मुळी जर तुम्ही तांबी चांदीच्या डब्बीमध्ये ठेवून घरामध्ये ठेवता किंवा आपल्या तुम्ही तिजोरी घरामध्ये ठेवता तर घरात धनधान्याची खूप प्रत्युच्छा होते शिवाय मित्रांनो या औषधी वनस्पतीचं नावच ईश्वरी मूल आहे म्हणून ऐश्वर हे घरामध्ये नादत राहते कुठल्याच गोष्टीची कमतरता राहत नाही मित्रांनो याचे अनेक फायदे आहेत परंतु